चला तर मिस्टर ऋषिकेश भिजले, बोला तुमचे सबस्क्रायबर किती झाले? तर आता आमचे 592 सबस्क्रायबर झाले 592. आज 23 नोव्हेंबर 2024 आमचे 592 सबस्क्रायबर झाले. तर आम्ही आज एक चॅलेंज घेतलं आहे की अजून 15 दिवस, म्हणजे किती दिवस, किती तारखेपर्यंत, आजची तारीख आहे 23 तारीख, अजून 15 दिवस, म्हणजे हे 7 आणि पुढचे 8, 8 डिसेंबरला, 8 डिसेंबरला माझे 1K सबस्क्रायबर राहतील ॲट एनी कंडिशन, व्हॉट एव्हर इट इज, 8 डिसेंबर 2024 दिस विल बी माय चॅलेंज टू एव्हरी वन हु इज सीइंग दिस लॉग. ओके, लेट्स गो गाइस. तर तुम्ही असं चॅलेंज दिलं, देर आर 592 सबस्क्रायबर्स हियर. वेट वेट वेट, हमको देखने दो. हाँ ठीक है, है. दिख गए 592. सो देखते हैं, मेहनत करेंगे. तो आता तुमच्या जवळपास 600 सबस्क्रायबर होत आलेत. 600 सबस्क्रायबरच्या पायरीवर तुम्ही चढत आहे आता. ही खूप मोठी पायरी आहे तुमच्यासाठी. काय वाटलं तुम्हाला आतापर्यंत, झिरोपासून ते 600 592 पर्यंत सबस्क्रायबर कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? कसं तुम्ही सबस्क्रायबर गेन केले? कसे तुम्ही व्हिडिओ बनवले? कुठून तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आले समोर? काय वाटलं तुम्हाला? हा जो माझा यूट्यूब ओपन करण्याचा जो माझा जी काही जर्नी होती माझी, ती खूप एक वेगळ्या वेनं सुरू झाली. त्याचं काहीच म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती की इन फ्युचर आय एम गोईंग टू डू लॉगिंग. म्हणजे मला आवड होती पण एवढं प्रोफेशनली करायचं कधी विचार केला नव्हता मी. आणि आता मी ते फोटो एडिट म्हणजे थंबनेल एडिट करता बघू शकता तुम्ही ॲग्रोविजनचा. तर मी जसं सुरू केलं गेले वर्षी, म्हणजे तुम्ही नक्की सध्या तुम्ही यूट्यूबचा ब्लॉगच एडिट करत आहे? हा, ते थंबनेल एडिट करताय. थंबनेल एडिट करताय. हा ठीक आहे, ठीक. तर ऍक्च्युली हा जो आमचा जो जर्नी होती चढ उतराची होती, त्याच्यामध्ये मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे दोन्ही मॅनेज करण्यामुळं मला यूट्यूब कडे जास्त लक्ष देता आलं नाही. आता तुम्ही पूर्णपणे यूट्यूबला लक्ष देत आहे? आता मी पूर्णपणे यूट्यूबवर लक्ष दिलेलं आहे, इंस्टाग्राम सोडून देऊन. तिथे थोडी तब्येत वगैरे बरोबर नसल्यामुळं लॉगिंग मध्ये कसं, आता सध्या मी माझे डेली लॉग आहे तर मला स्वतःलाच फीचर हो लागते त्याच्यामध्ये. तर कधी कधी तब्येत ठीक राहणार त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही. पण ठीक आहे, हा जो प्रवास होता तो खूप चढ उतारा होता. आणि पण मी सोडलं नाही, थोडस म्हणजे लेट केलं पण मी लॉग टाकत राहिलो आणि अजून मी टाकत राहीन. काही हो की न हो पण मी लॉग टाकत राहीन. आणि एक अजून एक प्रॉमिस करतो, काहीही झालं तर मी हे लॉगिंग चॅनल बंद करणार नाही. काहीही झालं तरी, काहीही झालं, म्हणजे तुमचं असं तुम्ही काही ठरवलेलं आहे की तुमचा एक माइलस्टोन आहे युट्यूब मधला, असं काही ठरवलंय का? काहीतरी माइलस्टोन तुमचा की या लेवल पर्यंत पोहोचायचं असं काही आहे का, ठरवलेलं आहे का तुम्हाला माइलस्टोन अजून तुम्ही नाहीये, म्हणजे ठरवलेलं नाही तुम्हाला खूप उंच पर्यंत जायचंय जायचंय जात राहायचं असं काही आहे का? म्हणजे माझं ऍक्च्युली थिंकिंग कसं आहे, म्हणजे सबस्क्रायबर हो, मी काही पैसे वगैरे कमाव असं काहीच नाही माझं. फक्त मला ते कंटिन्यू करायचं, म्हणजे काय होते मला ते सगळं अल्गोरिदम शिकायचं आहे आणि विदाउट एनी चिटिंग, विदाउट एनी काहीच न करता. जसं आपण लोक बरेच काय करतात, सबस्क्रायबर घेतात, हे ते करतात, व्हिडिओला काहीतरी वेगळं प्रमोट करतात, तर तसं काहीच करायचं नाही मला. झिरोपासून सुरुवात करायची आहे आणि मी कधीच बंद करणार नाही. मी बघणार आहो की जास्तीत जास्त मी कुठपर्यंत पोहोचू शकतो ह्या लॉगिंग मध्ये. अजून मी काही काही नवीन करीन जेवढं मला वेळ भेटेल तेवढं. आणि कधी बऱ्याच दुसऱ्या गोष्टीमुळे जर लॉगिंग बंद झाली तर बंद राहील थोडे दिवस, पण मी अजून सुरू केलं बस एवढं म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही 1000 सबस्क्रायबर आपले 15 दिवसात करणार, म्हणजे करणार मी व्हॉट एव्हर इट इज. तुम्ही कधी ब्लॉगिंग चॅनल तुमचं बंद करणार नाही, हे तुमचे शब्द आहे? शब्द आहेत माझे, शब्द, तुमचं प्रॉमिस आहे. आजच मी येताना विचार केला की मी लॉगिंग चॅनल कधीच बंद करणार नाही. मी काही म्हणजे कसं आहे, थोडस चालू राहिल्यावर कोणी काही ना बोलते हो ते आहे, सुरू करतो. पण तसं काही तुम्हाला सांगू का ऋषिकेश, तुम्ही आता यूट्यूब चॅनल चालू करत आहे, तुम्हाला खूप काही आता नवीन नवीन बघायला मिळत आहे. लोक लोकांचे एक्सपिरियन्स, कोण आपल्याला कसे रिस्पॉन्स देते, कोण आपल्याबद्दल कसं विचार करते, है ना? पण मला असं वाटतं तू थांबू नकोस, तू चालत राहा, तू कोणाचा विचार करू नको, तू वाढशील, तू प्रगती करशील, तुझे हेटर्स वाढेल. तुझे हेटर्स वाढेल, तुझे हितचिंतक जेवढे असणारे तेवढेच तुला तुझ्या यूट्यूब चॅनलला निंदा करणारे लोक तेवढेच वाढणार आहे. जेवढे जास्त लोक तुला निंदा करेल तेवढी तुझी प्रगती होईल, एवढं लक्षात ठेवशील.
बिलकुल. आणि असे बरेच काही लोक आहेत जे आपल्याला अप्रिशिएट पण करतात. आणि अप्रिशिएट करणारे लोक तुला खूप भेटेल, त्याच्यासोबत तुला निंदा करणारे पण भेटेल. पण जेवढे लोक निंदा करेल तेवढी तुझी प्रगती होणार. बरोबर. तू करत राहा, व्हिडिओ टाकत राहा, रोज एका मिनिटाचा व्लॉग टाक पण टाक, 15 मिनिटाचा टाक पण टाक, थांबू नकोस, चालत राहा. तुमच्याच मार्गदर्शनानं आणि तुमच्या सपोर्टनं मी करत आहे, कारण हे सगळं एकटं करणं म्हणजे तुम्ही जरी ह्याच्यामध्ये काही करत नसले तरी पण तुमचा जो अनकंडिशनल सपोर्ट आहे माझ्यासोबत तो खूप माझ्यासाठी एक स्ट्रेंथफुल स्ट्रेंथ देणार आहे मला, आणि त्याच्यामुळं मी करू शकालो. बाकी जर कोणी असतं तर कदाचित मी हे सगळं थांबवलं असतं. पण मला असं काही माझ्यासोबतचे अवतीभोवतीचे जे लोक आहेत ते मला असं काही थांब म्हणत नाहीत, त्याच्यामुळं मला ऊर्जा भेटते एक वेगळी, आणि त्यातून मी पुढे जायला प्रयत्न करतो. हो नक्कीच, आम्ही आहेच तुला ॲप्रिशिएट करायला. प्रत्येक तुझ्या यशाच्या पायरीवर आम्ही आहे तुझ्यासोबत. वी विल बी विथ अस टू बॅकिंग यू इन एव्हरी सिच्युएशन. सो प्लीज तू चालत राहा, तू करत राहा, आम्ही आहे तुझ्यासोबत, तू वाढत राहा. ऋषिकेश बिजले, नाव लक्षात ठेवा मित्रांनो, नाव लक्षात ठेवा. एक दिवस हे चॅनल खूप मोठं यशाची शिखर गाठणार. नाव लक्षात ठेवा, मिस्टर ऋषिकेश बिजले यांचं यूट्यूब चॅनल ऋषी बिजले, लक्षात ठेवा मित्रांनो नाव. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि खूप चांगलं वाटलं, आणि असंच मी तुमची शुभेच्छा घेऊन पुढे जाईन, आणि ह्या शुभेच्छा मी माझे स्ट्रेंथ म्हणून पकडन आणि समोर जाण्याचा प्रयत्न करेन, आणि जेवढं होईल तेवढं एक चांगल्या वेनं कसं करता येईल त्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. ठीक आहे, नक्कीच सर. तर चला तर मित्रांनो परत भेटूया सीझन टू. तुम्हाला माहीत आहे सीझन टू कोणता आपला प्रोग्राम आपण चालू केलेला होता. याचं सीझन 1 आपण आजच्या एपिसोडनं समाप्त करत आहे, आणि एपिसोडचं नाव होतं टॉक विथ ऋषिकेश बिजले. पण एपिसोडचं नाव काय होतं, एपिसोडचं नाव असं होतं फ्युचर स्टार्स उद्याचे. तर चला तर मित्रांनो आपण परत भेटू सीझन 2 मध्ये फ्युचर स्टार्स उद्याचे. आणि आमच्या आणि जर हा इंटरव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता सध्या आमचे हाल खूप खराब झाले आहेत कारण खूप थंडी आहे, तू बघू शकता हॉस्टेलमध्ये राहतो. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चॅनलचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो ऋषी बिजले. धन्यवाद, बाय.